काय खरं काय खोटं काय कळू नाही राहिलं. पण एक गोष्ट नक्की पप्या, तू पूर्ण खरं नाही सांगू राहिली. आणि ते का नाही सांगू राहिली ते बी ध्यानात आलंय माझ्या. तुझ्या मनात ते आहे ना? हे काय घेतलं तुम्ही त्यांच्यासाठी? अहो त्यांच्यासाठी नाहीये, तुमच्यासाठी. माझ्यासाठी छोटासा भावला का म्हणून? मी लग्न नाही करायचं म्हणू राहिले म्हणून का? हो नाही, तसं नाही. म्हणजे कधी तुम्हाला माझा राग आला ना तर याला शिव्या घाला. मी कुठे आहे तुम्ही? मी काही काम आहे का? हा जरा भेटायचं होत. तुम्ही आता तुम्ही असंच सांगा ना फोनवर. नाही ना, असं नाही सांगता येणार. ते भेटूनच सांगावं लागेल म्हणून विचारलं. सर मी खरंच सांगतो सर, मी मुद्दाम नाही मोडलंय लग्न. खोटं बोलतोयस तू. नाही सर, मी खरं सांगू राहिलो. हे तुझं म्हणणं आहे? नाही फसवलं सर. ते पूर्वा जरी असते ना सर, त्यांनी तेच सांगितलं असतं की आम्ही दोघांनी मिळून लग्न मोडलंय म्हणून. तुझं तू सांग, पूर्वाच ती सांगेल. सांगायला इथं पाहिजे तर सर मी कसं समजावं तुम्हाला? अनुष्का, ही पूर्वा आली आहे म्हणते. पूर्वा ओके. आई बाबा ही पूर्वा आहे. बोराडे पूर्वा बोराडे. आत्या कानात काय घुसबुस करताय? जोरात बोला की. बोलायचंय तुला जोरात. लग्न ठरलंय ना? हो. मग कळन तुला सगळं. मला नको आता जास्त काही बोलायला लावू. हो तुम्हाला काही इज्जत नाही पण आम्हाला हाय बाय. पाय तान काढ पपे, पाय तान काढ पपे, हातात घे. आणि याच्या थोबाडीत गुड मॉर्निंग सर. वाह नाइस, परफेक्ट, एक्सेलेंट, एक्सेलेंट. थँक यू सर. एक नंबर काम केलं तू. मला सुरुवातीला वाटलं होतं तुम्हाला हे काम नाही जमणार म्हणून, पण मी चुकलो. इतकी परफेक्ट फाईल मी आजपर्यंत पाहिली नाही. मला तुमचं काम आवडू राहिलं बरं का? थँक यू सर. नाही तसं सुरुवातीला तुम्हाला त्रास देणार होतो मी, पण तुमचं तुमच्या कामावरचं प्रेम या फाईलीवरनं दिसू राहील. ती एक नंबर आहे. आता तुम्ही असंच काम करणार असाल मी कशाला तुम्हाला त्रास देईल? देऊ शकत नाही ना त्रास, कारण तुमचं काम बोलतंय. त्यासाठी या प्रोजेक्टच्या बेसिक स्टार्टची सही आत्ताच करून टाकतो. कसं? थँक्यू, थँक्यू सर. करून टाका तुमच्या कंपनीला. तुमच्या कामाला ग्रीन सिग्नल मिळालाय म्हणून काय? हा सर. पप्पे, अगं त्यांना माझं काम लय आवडू राहिलंय.
हो का? तुला सांगतो पपे, जी बेसिक सही व्हायला 4-5 दिवस लागतात ना, ते काम एका दिवसात करतायत प्रकाश साहेब. आता मी निघतो. बरं, ये. बाय बाय. बाय बाय. आजी, हाय. ही कधी आली? आली होती ती, आता जाऊ राहिले ते, बाहेर जाऊ राहिले. तू सर रोज पाया पडतोस? संस्कार. वा, क्या बात है. भारी वाटलं मला. निघू आता? हो हो हो. तुम्ही कुठं निघाला? थांबा जरा. सुन बाई. हा? अगं माप घेतलं का? थांबा ना जरा. आता थांबा कशाला? जा घेऊन ये, जा. नंतर बघू ना. आण जा, आण ती. आणते. या एंगेजमेंटची अंगठी नवीन केली माझ्यासाठी? हो, म्हणजे नवीन असलं सारखीच आहे. नवीनच आहे म्हणजे. अगं डिझाईन बघ ना तू, डिझाईन तुला आवडलं तर मग अंगठी आणि माप पण बघून घे. हा, ओके ओके. पराग बघ ना. तू घालू नको बर का? साखरपुड्याला घाल तिला. ही अंगठी आहे का? अचानक असं काही होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. अचानक नाही बरं का, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं लय राडा होणार. ही वादळापूर्वीची शांतता आहे. म्हणजे हे सगळं प्रकाश मामांनी केलंय? नाहीतर कोण करणार आहे? तरीच तरीच म्हणलं दीपक मामा एवढं कसं काय बोलायला लागले? जाऊ दे, तर काय माणूस ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर कोण काय समजून सांगणार. मला वाटतं आपण रस्ता चुकलो. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा, स्वस्ति न पुरुषा विश्ववेताः, स्वस्ति न राष्ट्रवारिष्ठ नेमी. आता वांगणे शिकायची अंगठी बुधवाराने एकमेकाला घालायची. एक मिनिट मामा. थांब गीत. चालू अगं, सकाळ धरणा कुठे होतीस? देवासनी चहा द्यायला गेले होते. काय काय म्हणलीस तू? तू सूर्याला चहा घेऊन गेली होती? वय साहेब, किती झालं तरी आमची मुलाची बाजू आहे, आमच्या काही अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण व्हायला हव्यात. त्यामुळे आमची अट तुम्हाला मानावीच लागेल, त्याशिवाय मी तारीख काही फायनल करणार नाही.